तर बघा बालमित्रांनो, आपण मोठ्या मोठ्या शहरात फिरायला जातो तेव्हा आपण शहरात बघतो की खूप साऱ्या गाड्या आहेत, पण त्या गाड्यांबरोबर आपण त्यांच्या मागून एक काळसर हवेचा झुक्का सुद्धा बघतो. ही हवा काळ्या रंगाची असते, म्हणजेच ती आरोग्याला चांगली असेल का? तर निश्चितच नाही. तसेच शहरात किंवा शहराच्या बाहेर आपण कारखाने व त्यांच्या आभाळात गेलेल्या चिमण्या बघतो, त्यातून सुद्धा काळा धूर बाहेर पडताना दिसतो. तो धूर आपल्या वातावरणात मिसळतो आणि परिणामी आपले आरोग्य खराब करतो. आपण गावात गेलो असाल किंवा गावातच राहत असाल तर आपण बघतो की गावात स्वयंपाकाला चूल पेटवली जाते, त्यातून सुद्धा धूर बाहेर पडतो व आजूबाजूचा परिसर त्यामुळे अस्वच्छ होतो, प्रदूषित होतो. त्याचा त्रास हा म्हाताऱ्या व्यक्तींना, लहान मुलांना होत असतो. आपण वाहनांचा धूर, कारखान्याचा धूर, चुलीचा धूर बघितला, हे तिघ धूर एकच कार्य करतात, तर काय, वातावरण अशुद्ध करणे. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन कमी होतो व त्याचा त्रास हा सजीवांना भोगावा लागतो. परिणामी दमा, सर्दी, खोकला अशा व्याधी या कायम स्वरूपी तेथील व्यक्तींना या जडतात. मग प्रदूषण होऊ नये म्हणून काय करावं? तर असे कारखाने हे गावाच्या बाहेर बांधले जावे, जेणेकरून त्या कारखान्यातला धूर हा गावातल्या व्यक्तींना त्रास देणार नाही. तसंच घरोघरी चुली न वापरता त्याऐवजी गॅस हा वापरला जावा, त्यामुळे धूर हा होणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण झाडं लावली पाहिजेत. का? कारण झाडं जर का लावली तर झाडांमुळे हवा ही शुद्ध राहते आणि प्रदूषण होत नाही.